कोणतरी बाई येतीने शरद पवारांवर ती कॉमेंट केली, काय घरी आई वडील आजी आजोबा भाऊ बहीण आहेत की नाही, संस्कार काय होतात की नाही तुमच्यावरती, किती काही जरी झालं तर बाई तुझा संबंध काय, कोणावरती बोलतेस, काय बोलतेस। आता येताना मी टीव्हीवरती बातमी बघितली, एक कोणतरी बाई येतीने शरद पवारांवरती कॉमेंट केली, फार विचित्र कॉमेंट आहे, काय घरी आई वडील आजी आजोबा भाऊ बहीण आहेत की नाही, संस्कार काय होतात की नाही तुमच्यावरती, संस्कार काय होतात की नाही, किती काही जरी झालं तर बाई तुझा संबंध काय, कोणावरती बोलतेस, काय बोलतेस, जर हे तुझं वक्तव्य असेल तुझ्या मुलांचं काय होणार, ती काय होणार उद्या। हा जो सुसंस्कृतपणा आहे तो आपल्या देशातनं आणि आपल्या राज्यातनं जात चाललेला आहे, तो आपल्याला जपायचा, ते खरं हिंदुत्व आहे, सुसंस्कृतपणा जपणं, नाहीतर म्हणायचं कशाला, नुसतं श्लोक म्हणायचे हे म्हणायचे आणि तिकडे जाऊन वाटेल ते करायचं, मग करून करून भागले आणि देवपूजेला लागले, हे हिंदुत्व।